हॅलो फ्रेंड्स रसिकास कॉर्नर मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गाजरचा हलवा गाजरच्या हलव्याची आपण दोन डिश शिकणार आहोत त्यामध्ये एक युनिक प्रकार आहे तो म्हणजे चॉकलेट गाजर हलवा त्यासाठी प्रथम गाजरे शिलून घेतलेले आहेत म्हणजेच गाजराचे वरची सालं काढून घ्यायची आहेत त्यानंतर त्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत आणि मग आपण किसायची आहेत गाजर किसताना हे जाडसर किसायचे आहेत म्हणजेच हलवा खूप छानच बनतो चला तर मग आता साहित्य बघून घेऊया किसलेले गाजर काजू बदाम साजूक तूप चॉकलेट आहे हे किसलेलं आहे हे आहे डार्क चॉकलेट तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता जसं काही कॅडबरी वगैरे आहे मावा आणि साखर गाजराच्या हलव्यासाठी साखर ही कमीच वापरायची आहे कारण मुळात गाजरे गोड असतात त्यामुळे आपण आपल्या चवीनुसार साखर टाकायची आहे वाटी मलई आणि तीन कप दूध प्रथम आपण कळेमध्ये तूप टाकायचं आहे यानंतर त्यामध्ये किसलेले गाजर घालायचे आहेत आणि हे तुपावरती छान परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता की लालच रंग झालेला आहे यानंतर आपण ह्यामध्ये तीन कप दूध घालणार आहोत या दुधामध्ये थोडी साळ देखील आहे दूध घातल्यानंतर पुन्हा हे छान हलवून घ्यायचं आहे आणि साखर घालायची आहे साखर ही चवीनुसार घालायची आहे आता साखर विरघळस तोपर्यंत छान एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता साय घालणार आहोत साय घातल्यामुळे छानच कलर येतो आणि हलवा चवीलाही खूप छान लागतो आता साखर विरघळसतोपर्यंत आणि दूध आणि मलई हे सगळं एकजीव हो तोपर्यंत आपण त्याला छान मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण मावा घालणार आहोत हा जो मी टाकत आहे तो आहे मावा हा मावा मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तुम्ही जर गाजर एक किलो वापरत असाल तर पन्नास ग्रॅम पुरेसा होतो हलव्यामध्ये मावा देखील चांगला एकजीव करायचा आहे आणि त्यानंतर जे काही साखरेला पाणी सुटलेलं असतं म्हणजेच हलव्यामध्ये जे काही पाणी दिसतं आहे ते सगळं आटवून घ्यायचं आहे म्हणजेच गाजराचा हलवा खूपच छान होतो आता हे मी इलायची टाकत आहे हा वेलदोळा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे तुम्ही ह्या ठिकाणी पावडर देखील वापरू शकतात त्यानंतर मी काजू बदाम चिरून किंवा कुटूनच घेतलेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत यानंतर कडे गरम असल्यामुळे हा हलवा अतिशय छान होणार आहे गरम कडईमध्ये हे जे काही पाणी उरलेले आहे ते आटून जाणार आहे।, आहे आता हा हलवा छान परत एकदा हलवून घ्यायचा आहे आणि या हलव्याचे दोन भाग करायचे आहेत आता आपण हा हलवा दोन भागांमध्ये काढून घेणार आहोत आता आपण एका भागामध्ये हे किसलेलं चॉकलेट घालणार आहोत हे आहे डार्क चॉकलेट तुम्ही या ठिकाणी कॅडबरी देखील वापरू शकतात किंवा इक्लेअर्स जे वापरू शकतात तुम्हाला जे चॉकलेट तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकतात कॅडबरी इक्लेअर्स मेलोडी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते चॉकलेट तुम्ही किसून वापरायचं आहे कारण हलवा गरम असतानाच हे टाकायचं आहे ते अगदी पटकन वितळते आणि जर हलव्याला पाणी सुटत असेल तर तुम्ही ते पुन्हा कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे आता हलवा थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये दाबून भरून घ्यायचं आहे आता आपण याची गार्निशिंग करूया हलव्याचे आपण येथे दोन प्रकार पाहिलेले आहेत प्रथम आपण हा जो आपण नॉर्मल हलवा करतो तो आपण एका पेटमध्ये काढून घेणार आहोत हलव्याला छान वाटीचा शेप मिळालेला आहे आता आपण यावरती काजू आणि बदामाची गार्निशिंग करून घेऊया बघा किती सुंदर झाला आहे आपला हलवा दिसालाही छान आणि चवीलाही छान हलव्याचे आज आपण हे दोन्ही प्रकार शिकत आहोत चॉकलेटचा हलव्याचं देखील आपण तसंच करून घेऊया त्यालासुद्धा वाटीचा शेप मिळेल आणि दिसायलाही छानच दिसेल चॉकलेट प्रेमींसाठी हा गाजराचा हलवा म्हणजेच मेजवानीच आहे जर गाजरचा हलवा आवडत नसेल तर चॉकलेट टाकून खायला काही हरकत नाही म्हणजे विटॅमिन्स पण मिळतील आणि आवडही जपली जाईल तर कशी वाटली माझी ही युनिक आयडिया चॉकलेटच्या चो हलव्याची ही संकल्पना ही माझ्या मनातूनच आलेली आहे मी सहज करून बघावा म्हणून केलं पण माझ्याकडे हा हलवा अतिशयच आवडलेला आहे चॉकलेटचा हलवा अगदी लवकर संपलेला माझ्याकडे आणि लहान मुलांना तर खूपच आवडेल म्हणून तुम्ही नक्की नक्की ट्राय करावे चॉकलेट गाजर हलव्याचे गार्निशिंग करताना छान काजू वापरावेत कलर कॉम्बिनेशन करून घ्यावं कलर्स वारी चॉकलेट टाकू शकतात जेम्सच्या गोळ्या देखील तुम्ही टाकू शकतात म्हणजेच मुलांना ॲट्रॅक्टिव्ह अशी डिश तयार करायची आहे तसं मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल माझ्याकडे क्लिअर चॉकलेट होते त्याची देखील मी त्याच्या आजूबाजूने छान गार्निशिंग करून घेतलेलं आहे माझ्याकडे एक मेलडी चॉकलेट होतं त्याचे देखील मी दोन तुकडे करून तेही मध्ये मी लावलेलं आहे लिखे लिखे हो तर मैत्रिण तुम्ही तर हुशारच आहात तुम्ही यावेळेस देखील डिशी बनवू शकतात आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करा आणि कमेंटही करा तुमच्या एका लाईकने मला व्हिडिओ करण्यास प्रोत्साहन मिळते आणि कमेंट वाचूनही छानच वाटते आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील धन्यवाद